मनराज प्रतिष्ठान आणि शिवसेना विभाग क्रमांक 6 कुर्ला विधानसभा यांच्यातर्फे स्वर्गीय ॲडव्होकेट उमेश पाटील यांच्या जयंतीनिमित्त मनराज प्रतिष्ठानचे 303 मोफत आरोग्य शिबिर कुर्ला परिसरातील तक्क्यावाड शिवसेना शाखा क्रमांक 168 मध्ये आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार करण्यात आले. तसेच या आरोग्य शिबिरामध्ये 200 नागरिकांची नेत्रचिकित्सा करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. कुर्ला विभागातील एक प्रसिद्ध वकील माझे मित्र माननीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेले कट्टर शिवसैनिक आणि या भागाचे उपविभाग प्रमुख स्वर्गीय ॲडव्होकेट उमेशजी पाटील यांची 31 ऑगस्ट रोजी जयंती होती. त्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना शाखा क्रमांक 168 शिवसेना युवा सेनेच्या वतीने हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गरजू लोकांना चष्मा वाटप, बीपी, डायबिटीस चेकअप किंवा इतरही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. शिवसेना शाखा 168 माध्यमातून नेहमीच असे चांगले उपक्रम राबवले जातात. आज ॲडव्होकेट उमेश पाटील यांची प्रकर्षाने उणीव जाणवते आहे. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात, शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात ते हिरिरीने भाग घ्यायचे. प्रत्येक निवडणुकीमध्ये देखील ते सक्रिय असायचे. आजच्या काळामध्ये त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याची खूप गरज होती. अचानकपणे त्यांचं निधन झालं. अगदी ध्यानीमनी नसताना ते आम्हाला सोडून गेलेत. पण जसं मी म्हटलं की आजच्या या संघर्षमय काळामध्ये ॲडव्होकेट उमेशजी पाटील यांची कमतरता नक्कीच जाणवते. मला आठवतं की ॲडव्होकेट उमेशजी पाटील जेव्हा शाखाप्रमुख झाले, नंतर ते उपविभाग प्रमुख झाले, त्याच्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिकांना कुर्ला पोलीस ठाणे असेल, विनोबा भावे नगर असेल, वाकोला असेल, नेहरू नगर असेल, टिळक नगर असेल किंवा चुनाभट्टी पोलीस स्टेशन किंवा अख्ख्या मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये एकही रुपया खर्च न करता ते मदत करत होते. कुर्ला कोर्टात देखील सर्वसामान्य शिवसैनिकांच्या केसेस मोफत लढणारे शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट लीलाधरजी डाके ज्या पद्धतीमध्ये शिवसैनिकांच्या केसेस मोफत लढत होते तसेच उमेश पाटील शिवसैनिकांसाठी मोफत केसेस लढत होते. मी आजच्या या जयंती दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. आज या फ्री मेडिकल कॅम्प म्हणजे आज ज्यांचा 31 ऑगस्टला ज्यांचा स्मृतिदिन होता, असे आमचे निष्ठावंत आणि सर्वसामान्यांना जे नेहमी प्रत्येक वेळेला हजर राहायचे असे आमच्या ॲडव्होकेट उमेशजी पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त जो आज इकडे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला, त्या मेडिकल कॅम्पमध्ये मला वाटतं सर्वसामान्य इकडे जी तक्क्यावरची जनता आहे त्यांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे. आणि चांगलं असं मेडिकल कॅम्प डायबिटीस असून दे, नेत्रचिकित्सा म्हणजे डोळ्यांचं चेकअप वगैरे चांगलं कॅम्प इकडे आयोजित केलं आहे. आणि मी इकडे आज उमेशजी पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करेन. स्वर्गीय ॲडव्होकेट उमेश पाटील यांचा वाढदिवस 31 ऑगस्टला असतो आणि मला वाटतं त्यांचा यावेळचा हा 60वा वाढदिवस होता. आत्ताच त्यांची बहीण त्यांच्याबद्दलच्या आठवणी माझ्याशी बोलत होत्या की ज्या वेळेला ते वारले ऑक्टोबरमध्ये आणि ऑगस्टमध्ये त्यांचा वाढदिवस, पण त्याच्या 2-3 महिने अगोदर त्यांची तब्येत बरी नव्हती आणि तरीही त्याही परिस्थितीमध्ये ते वाढदिवसाचं निमित्त करून उद्धवजींना भेटायला गेले होते. म्हणजे शिवसेनेवर एक प्रेम करणारा, ठाकरे कुटुंबांवर प्रेम करणारा एक कडवट शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाही आहे, असं खरोखर अतिशय दुःख होतं आहे. आणि त्यानिमित्ताने शाखा क्रमांक 168 सर्व पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी यांनी एक चांगला उपक्रम ह्या ठिकाणी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की कुर्ला विभागामध्ये अशा कार्यक्रमाची गरज आहे
आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन ह्या शाखेने केलेलं आहे म्हणून मी या शाखेचे देखील आभार मानते आणि त्याच्यामुळे लोकांची चांगली एक सोय होती आहे आणि असेच उपक्रम या शाखेच्या माध्यमातून घेतले जावेत एवढंच या ठिकाणी सांगते. धन्यवाद. शाखा क्रमांक 168 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आपले ॲडव्होकेट उमेश पाटील जे आमचे माजी उपविभाग प्रमुख होते त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीनिमित्त इथे आरोग्य शिबिर भरवण्यात आलेले आहे आणि तिथे रक्त तपासणी डोळे तपासणी परत आज जे साथीचे रोग आहेत त्याचे तपासणी करून मोफत औषधं देण्यात आलेली आहेत. विभागातले शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि पाटील कुटुंबीय हे सतत असं सामाजिक कार्य नेहमीच करत असतात आणि विभागातील जे नागरिक आहेत त्याचा पुरेपूर त्यांना फायदा होत असतो. मी शुभेच्छा देईन पाटील कुटुंबियांना की त्यांच्या हातून सदैव असे समाजकार्य घडत राहा. शिवसेना शाखा क्रमांक 168 तसेच डॉक्टर उमेश पाटील असोसिएटेड आणि मनराज परिसर यांच्या वतीने आज फ्री ऑफ मेडिकल आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. त्याचा जवळजवळ आता 200 लोकांनी मोफत चष्मे वाटप केले. 200 आम्ही 100 चं लिमिट ठेवलेलं पण 200 क्रॉस झाले आणि त्याच्यानंतर डायबिटीजच्या साठी पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यानंतर व्हायरल फीवर ताप थंडी खोकला याच्यावरती औषधं फ्री आहेत. तर मी खरोखर ह्याचं कौतुक करतो निरंजन पाटीलचं की आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो पुढे चाललेला आहे. आज बघायला जाल तर उमेश पाटीलांची भरपूर अशा आठवणी आमच्या पण मनात आहेत की त्यांनी इथं ज्याप्रमाणे कार्य केलं विभाग उपविभाग प्रमुख म्हणून शाखा प्रमुख म्हणून खूप असं त्यांनी कार्य केलं. आज जेवढ्या पण केसेस असतील शिवसैनिकांवरती त्या त्यांनी आजपर्यंत म्हणजे जोपर्यंत हयात होते तोपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी लढल्या आणि प्रत्येकाला पाठबळ द्यायचं काम केलं की बाबा तू कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असेल एखादा शिवसैनिकी त्याच्यासाठी धावून जायचं त्यांनी काम केलं. तर त्याच्यात पावलावर पाल ठेवत आज निरंजन पाटीलही तेच काम करतात त्यांची फॅमिली तेच काम करते. आज समाजसेवेसाठी त्यांनी म्हणजे स्वतःला वाहून गेले तो एक स्वतः ॲडव्होकेटसुद्धा आहे आणि आजचा तुम्ही प्रतिसाद बघितला तर विभागातील नागरिकांनी एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. त्याच पद्धतीने सगळे मंडळांनी पण येऊन इथं हजेरी लावलेली आहे. वेगवेगळ्या पक्षातील लोक वेगळे म्हणजे पक्ष धरून कोणी चाललं नाही पण एक त्या चेहरा उमेश पाटलांचा चेहरा त्या माणसाचं एक कर्तृत्व होतं की त्याच्याकडे बघून आज सगळ्या पक्षातील लोकांनी इथं येऊन हजेरी लावलेली आहे. 31 ऑगस्ट स्वर्गीय ॲडव्होकेट उमेश पाटील शिवसेना उपविभाग प्रमुख म्हणजेच माझे वडील यांचा 31 ऑगस्टला वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने आपण दरवर्षी काही ना काही आयोजन करत असतो. ह्या वर्षी 2023 आपण मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आलेलं आहे. त्या आरोग्य शिबिरमध्ये प्रथम 100 नागरिकांसाठी मोफत चष्म्यांचं वाटप तसेच BP डायबिटीजवर यावर मोफत चेकअप तसेच व्हायरल इन्फेक्शन थंडी ताप खोकला यावर मोफत औषध देण्यात आले. सदर हा कार्यक्रम आपण शिवसेना शाखा क्रमांक 168 मंदराज प्रतिष्ठान व ॲडव्होकेट उमेश पाटील अँड असोसिएटच्या वतीने भरवण्यात आला आहे. दरवर्षी आपण ह्या कार्यक्रमानं काही ना काही सामाजिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतो. 2018 माझ्या वडिलांच्या निधनानंतर 2019, 2020, 2021, 2022, 2023 आपण दरवर्षी काही ना काही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उपक्रम राबवत असतो. 2019 आपण शालेय व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत कंपोस्ट पेटी व पुस्तकांचे वाटप केले होते. 2019 सुद्धा आपण विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले. 2020 कोविडचा काळ होता. कोविडच्या काळामध्ये ज्या डॉक्टर जे आपले सगळ्यांची सेवा करत होते त्या डॉक्टरांसाठी आपण PPE किट मास्कचं वाटप करण्यात आलं. 2021 विभागातील गरजू भाजी विक्रेता फळ विक्रेतांसाठी आपण मोफत छत्रींचं वाटप करण्यात आलं. 2022 31 ऑगस्टला गणपती असल्यामुळे आपण आरती संग्रहाचं वाटप केलं व 2023 हे मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आलं. असंच दरवर्षी आपण काही ना काही उपक्रम घेत राहणार. 2024, 2025 असं आपलं दरवर्षाप्रमाणे शैक्षणिक व आरोग्य आपलं सामाजिक क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 31 ऑगस्ट रोजी काही ना काही उपक्रम घेत राहणार. शाखा क्रमांक 168 वतीने आमच्याकडे माझे मित्र उमेश पाटील यांच्या ह्याच्याने आम्ही हे सौजन्य धनराज मंदराज प्रतिष्ठान यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचं आरोग्य शिबिर आणलं सर्व त्याबद्दल त्यांचं पण आम्ही खूप मनापासून आभारी आहे. आणि जवळजवळ 200 लोकांना चष्मे वगैरे इतर काय आहे ताप खोकला वगैरे सर्दी बिर्दी त्यांच्यासाठी पण त्यांनी
औषध वगैरे दिली त्यासाठी पण आम्ही त्यांचं मनापूर्ण आभारी. यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजनाथानी, विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर, महिला विभाग संघटक संजना मुंगेकर, माजी नगरसेविका अनुराधा पेडणेकर, माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर, चेतन कोरगावकर, उपविभाग प्रमुख नंदकुमार जाधव, कमलाकर बने, शाखा प्रमुख विजय मांढरे, ॲडव्होकेट निरंजन उमेश पाटील, ॲडव्होकेट प्रसाद उमेश पाटील, माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे, RTI कार्यकर्ते अनिल गलगली, अनिल दिवटे, तसेच कुर्ला विभागातील आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.